ज्या प्रकारे नागपूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होतोय आणि 600 रुपयाचे इंजेक्शन 5000 पर्यंत बोली लागते, म्हणूनच आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे रेमडेसिवीर इंजेक्शन करिता महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत सह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी व अन्न व औषधी विभागाचे बल्लाळ उपस्थित होते। नितीन राऊत यांनी रेमडेसिवीरचा तुटवडा नागपूर जिल्ह्यात होऊ नये याकरिता महत्त्वाचे निर्णय घेतले। जे काही डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत त्यांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन ठेवता येईल व त्या व्यतिरिक्त स्टॉकिस्ट स्टॉक करून ठेवेल आणि रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्या रुग्णाला लावायला पाहिजे याकरिता आव्हान ही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले। रेमडेसिवीर इंजेक्शन कुठे उपलब्ध असेल याचे नागपूर .gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध पाहू शकणार असेही म्हटले। निर्णय घेतल्याप्रमाणे जर का झाले तर नागपूरकरांकरिता कदाचित रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न सुटेल। बघा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे काय म्हणतात। नमस्कार, मी रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी नागपूर। सगळ्या नागपूरकरांना एक सांगू इच्छितो की रेमडेसिवीरचा जो काही तुटवडा भासतो आहे त्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदयांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली आणि त्या अनुषंगानेच काही सूचना केल्यात। आजपासून आम्ही आपल्या इथले जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत त्यांना जो काही नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आयकॉन भी दबाओ। रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काही साठा उपलब्ध होतो आहे तो आम्ही त्या कोविड हॉस्पिटल्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे। तसंच जे काही स्टॉकिस्ट आहेत त्या कंपनीचे त्यांच्याकडे सुद्धा काही शिल्लक साठा राहील, जो की या ठिकाणी इतर जे रुग्ण आहेत त्यांना तो उपलब्ध होऊ शकेल। परंतु पहिलं प्राधान्य हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि ज्या DCHCs आहेत त्यांच्यासाठी ते आहे। त्या अनुषंगाने त्याचं सगळं वाटप आम्ही या ठिकाणून आजपासून करतो आहोत। याबाबतचं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे वेब पोर्टल आहे त्यावर सुद्धा आपल्याला ते बघायला मिळेल, nagpur.gov.in। तर कुठल्या हॉस्पिटल्सला किती ते दिलेलं आहे याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणून मिळेल। कृपया इतर काही व्हायरल मेसेजेस सध्याला काही फिरत आहेत त्यावर कृपया विश्वास ठेवू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे। प्रशासनातर्फे जे काही रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत करणे शक्य आहे ते केलं जात आहे। रेमडेसिवीर देत असताना जे काही प्रोटोकॉल ICMR ने दिलेला आहे त्यानुसार जर HRCTचा स्कोर 8 वरती असेल किंवा 93 कमी जर सॅच्युरेशन असेल तर त्याच परिस्थितीत ते दिलं गेलं पाहिजे। बऱ्याचदा अशी परिस्थिती नसताना सुद्धा दिल्या जातं। कृपया याबाबत देखील अर्थात तो निर्णय तिथल्या डॉक्टरांचा असतोच, परंतु तरी सुद्धा असं वापर त्याचा गैरवापर होऊ नये ही सुद्धा बाब थोडंसं लक्ष देण्याची आहे। या निमित्ताने मी सगळ्याच हॉस्पिटल्सच्या डॉक्टरना सुद्धा विनंती करेल की आपण निश्चितच या बाबतीत काळजी घ्यावी। ह्याचा पुरवठा जो आहे तो नेमका ज्याला त्याची गरज आहे त्याच रुग्णाकरता जर झाला तर फार योग्य होईल आणि अडचणीतल्या रुग्णांना त्याच्यातनं बाहेर पडायला, कोरोनातनं बाहेर पडायला मदत होईल। धन्यवाद।